वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुरे आता अहो चला ना, बस झालं। काय पोरकटपणा तो? काय सॉरी, आज एकदम खुशीत दिसते। प्रमोशन मिळाले का माधवी? प्रमोशन तर मला नेहमीच मिळत आलंय। अगं माझी कर्तबगारीच अशी आहे कि माझं प्रमोशन ऑफिस मध्ये कोणीही डावलू शकत नाही, म्हणून तर या मनोहर गुप्तेवर ऑफिस मधले सगळे लोक जळतात आणि आता आणखी जळणार आहेत। आज तुम्ही अगदी कोड्यातच बोलायचं ठरवलंय का? हे बा, कशी आहे? छान आहे। कोण आहे? ही आहे तुझी भावी सून। अगं माझ्या बॉसची मुलगी आहे ती। माझा बॉस रमेशला आपला जावई करून घेणार आहे। अहो काय सांगताय काय? अगं माझा अभिनंदन कर, हे सगळं मी घडवून आणलंय, तुला मान्य करावंच लागेल। मी रमेशला लहानाचा मोठा केला माझ्या पद्धतीनं। लोक नेहमी जिंकणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतात, म्हणून मी रमेशच्या मनात जिंकण्याची जिद्द निर्माण केली। माझ्या साहेबांच्या मनात रमेश विषयी कुतूहल जाग केलं मी। साहेबांच्या मुलीच्या मनात रमेश विषयीच्या प्रेमाची ठिणगी फुलवली मी। आज माझ्यामुळं रमेशच्या उत्कर्षाचा राजमार्ग मोकळा झालाय, फक्त माझ्यामुळं। तुमचा हाच मी पणा मला आवडत नाही बघा। माधवी, कर्तबगार माणसाचा अहंकार हा त्याला एखाद्या अलंकाराप्रमाणे शोभतो। हा पण आता जरा माझ्या ऑफिसमध्ये माझा थोडासा प्रॉब्लेम होणार आहे बरं का? प्रॉब्लेम कसला? म्हणजे रमेश आता बॉसचा जावई होणार। हा
म्हणजे आता मी घरात त्याचा बाप आणि ऑफिस मध्ये रमेश माझा बॉस. अगं पण कुठे गेलाय तू, अजून आला नाही? कसा येणार, नाट्य स्पर्धेचं पारितोषिक जाहीर होणार आहे ना. सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक कोणाला मिळेल असं वाटतं तुला? हे काही विचारणं झालं? ऑफकोर्स रमेशलाच. एवढी खात्री? खात्री नाही, विश्वास आहे मला. तुम्हा सर्वांना उत्सुकता लागली असेल, 25व्या नाट्य अकादमी स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? आणि रमेशवर बघितलंस ना तू, सगळ्यांच्याच नजरा कशा खेळलेल्या आहेत ते. आणि त्याची नजर तुझ्यावर खेळलेली असते. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो, हा पुरस्कार त्यांनीच जाहीर करावा. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता रमेश गुप्ते. आणि हेवाई वाटतो, कमाल आहे यार, सगळीकडे नंबर वन. कॉलेज मध्ये नंबर वन, नाटकात नंबर वन. नंबर वनचं मला खूप अट्रॅक्शन वाटत. आणि माझं नाही? अरे म्हटलं ना, तू आणि नंबर वन समीकरण आहे. सांग ना, आपण लग्न कधी करायचं? लग्न काय घाई एवढी? बरोबर आहे, लग्नाची तुला घाई नाहीये, बाकी सगळ्या गोष्टींची घाई आहे. अरे प्रेम करायची घाई आहे, फिरायची घाई आहे, फक्त लग्न करायची हाऊस नाहीये. एवढी रागवतेस काय? का नको रागवू? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की अजून रंगभूमीवरती मला खूप रंग उधळायचे. मग उधळलं मनसोक्त रंग उधळ. पण तू रंग उधळत चौखूर उधळण्याआधी मला तुला माझ्या लग्नाच्या बेडीत कैद करायचंय. माझ्या प्रेमावर तुझा विश्वास नाही? तू दाखव माझ्या प्रेमावर विश्वास. शब्दांचे खूप खेळ करतेस. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की रंगभूमी आणि नाटक हे माझं पहिलं प्रेम असेल. नंतर कुरकूर नाही करायची. का करू मी कुरकूर? तू एवढा फेमस आहेस ना, म्हणून तर मला आवडतोस. यू कांट बिलीव इट, मला किती थ्रिल वाटतं माहितीये, जेव्हा तुझे प्रेक्षक तुझ्या मागून पळत पळत येत असतात. एखादं बक्षीस घ्यायला तू उठलास की सगळेजण रमेश 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 असा जयघोष करतात ना, त्याचा कैफ चढतो मला. हे बघ, मी आजच माझ्या आई वडिलांकडे आपल्या लग्नाची खुश खबर देतो. प्रॉमिस? प्रॉमिस. आय लव यू रमेश. आई बाबा, ही पहिली ट्रॉफी आणि हे गोल्ड मेडल, बेस्ट ऍक्टर ऑफ द इयर. अभिनंदन बाळा, अभिनंदन. अरे वा, आजचा दिवस खूप चांगला दिसतोय. तुला पारितोषिक मिळालं म्हणून मी सुद्धा तुला एक खुश खबर देणार आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे, खुश खबर. ठाऊक आहे, तुझी चांगली बातमी म्हणजे ती नाटकाबद्दल असणार.
तुला काहीतरी व्यावसायिक नाटक मिळालं किंवा सिनेमा वाले तुझ्या मागे धावतात, पण आता या पुढे हा तुझा विदूषकीपणा चालणार नाही। पण बाबा नो दॅट्स फायनल। आहो पण त्याला काय सांगायचंय ते तरी ऐकून घ्या। त्यानं माझंच ऐकायला हवं, माझंच। आजपर्यंत तो माझंच ऐकत आलेला आहे आणि माझं ऐकल्यामुळे त्याचं आजपर्यंत अकल्याण झालंय का कधी? आणि हे जे मी त्याचं लग्न ठरवलंय त्या त्याचंच हित पाहिलंय ना? म्हणजे माझं लग्न जमवलं तुम्ही? अरे पण तुला एवढं दचकायला काय झालं? तू विचार की त्यांना तुझं लग्न कोणाशी जमवलंय ते? माझ्या बॉसच्या मुलीशी लग्न ठरवलंय मी तुझं। तुला त्याच्या कंपनीचा मालक करून टाकणार आहे मी, भविष्य घडवणार आहे तुझं, असं समज। अरे काय मिळणार आहे तुला या नाटक सिनेमातून? अक्षरशः सगळी सुख हात जोडून उभी राहणार आहे तुझ्या समोर माझ्यामुळे। अरे नवीन नवीन मोटारीतून फिरणार आहेस तू माझ्यामुळे। समाजातील उच्चभ्रू लोकात तुझा वावर होणार आहे माझ्या कल्पकतेमुळे। लाखो करोडो रुपयांच्या उलाढाली करणार आहेस तू माझ्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे। तुझं सगळं जीवन आमूलाग्र बदलून टाकणार आहे मी, आहे नाही खुश खबर? अरे तू पण एक खुश खबर सांगणार होतास ना? मला नाही वाटत ती ऐकून तुम्ही खुश व्हाल म्हणून। असं का म्हणतोस? अरे तुला ज्यात आनंद मिळते तोच तुझा आनंद आम्हालाही मिळतो। अरे आम्ही आई बाप आहोत तुझे। ऐका तर मग, मी माझं लग्न ठरवलंय। तिचं नाव रश्मी आहे आणि आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। निव्वळ प्रेमावर जगता येत नाही रमेश। आणि पैशामुळेच सुख समाधान मिळतच असंही नाही। मला तुझे ते नाटकातले डायलॉग ऐकवू नकोस। मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय। माझ्या की स्वतःच्या? रमेश बोलू दे त्याला, मोठा झालाय तो। प्रेक्षकांच्या समोर टाळ्या घेणारे संवाद बोलायची सवय लागली आहे त्याला। अरे जरा वास्तवाचा विचार कर, व्यवहार पाहायला शिक। पैसा काय किमया करू शकतो तुला ठाऊक नाहीये। तुला विचार करायची सवयच नाहीये, कारण आजपर्यंत विचार करून मीच निर्णय घेत आलो। पण बाबा माझ्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही मला विचारायला नको होतात। आजपर्यंत तुझ्या बाबतीतले कोणते निर्णय मी तुला विचारून घेतले? मी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि त्याचा मला अभिमान आहे, आणि आजही मी योग्यच निर्णय घेतलेला आहे। पण माझी पसंती तुम्ही ध्यानात घ्यायला नको। लग्न माझं होणार आहे। तुझी पसंती? अरे मी काही तुझं लग्न एखाद्या लोळ्यापांगळ्या मुलीशी ठरवलेलं नाहीये। फक्त मन नसेल एका इंडस्ट्रीशी ठरवले बस। शट अप, फार बोललास। तुला मी ठरवलेल्या मुलीशीच लग्न करावं लागेल। नाटकात बक्षिसं मिळाली म्हणून लगेच हात आभाळायला लागले तसं समजू नकोस। तुझा नाटकाचा छंद जपण्यासाठी खूप पैसे उधळलेत मी। तुला योग्य शिक्षण मिळावं म्हणून 12-12 तास काम केलंय मी। तुझ्या आजारपणात पाण्यासारखा पैसा ओतलाय तो मी, आणि आज तोंड वर करून माझ्याशी कोणत्या अधिकारानं बोलतोयस? मी तुमचा मुलगा आहे आणि मी तुझा जन्मदाता आहे। आज तू जो काही आहेस तू माझ्यामुळे आहेस। मी तुला घडवलाय म्हणून तुझ्यावर केवळ माझा अधिकार आहे। अच्छा, म्हणजे माझ्या श्वासोच्छ्वासावर सुद्धा तुमचा अधिकार आहे तर? हो हो, तुझ्या श्वासोच्छ्वासावर आणि तुझ्या जीवनावरही। माझ्या जीवनावर तुमचा अधिकार असेल कदाचित, पण माझ्या मरणावर माझा अधिकार आहे। रमेश, अरे अरे किती टोकाची भूमिका घेताय तुम्ही। हे बघ, जरा बाबांचं ऐकलंस तर काही फरक पडणार आहे का? आई फरक पडणार आहे म्हणून तर मी बाबांचं ऐकू शकत नाही। हे बघ, एखाद्या श्रीमंत बापाच्या श्रीमंत मुलीशी लग्न करून स्वतःचा उत्कर्ष साधण्यात आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यामध्ये मला काही स्वारस्य नाहीये। अरे पण हे बघ, मी रश्मीला शब्द दिला आणि मी तिच्याशीच लग्न करीन। असं? मग चालता हो इथून। माझ्या घरात माझ्या शब्दाला किंमत न देणारी माणसं मला नको आहेत। पण बाबा। कोण बाबा? असं काय करताय, असं काय बोलताय तुम्ही? एका दीड दमडीच्या मुलीसाठी तू प्रत्यक्ष आई बाबाचा अपमान करतोस। गेट आउट। ठीक आहे रमेश, रमेश
रमेश तू यावेळी इथं सगळं ठीक तर आहे ना? माझ्याशी लग्न करण्याचा तुझा विचार पक्का आहे ना? असं काय बोलतोस तू? ए तुझ्याशीच लग्न करणार आहे मी। माझ्या वडिलांच्या पैशाकडे बघून तर तू माझ्याशी लग्न करत नाहीयेस ना रमेश? वेडा आहेस का तू? अरे तुझ्या वडिलांच्या श्रीमंतीकडे बघूनच लग्न करायचं असतं ना, तर माझ्या कॉलेजमध्ये कितीतरी श्रीमंत मुलं आहेत, कितीतरी जणांना माझ्याशी लग्न करायचंय। एवढा असून सुद्धा मी तुझी निवड का केली माहितीये? माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्या प्रसिद्धीवर, तुझ्या लोकप्रियतेचं वलय मोह घालतं मला। आय लव्ह यू यार। हे बघ, मी तुझ्यासाठी माझं घरदार, आई वडील सगळ्यांना सोडून आलोय, मला साथ देशील? जगाच्या अंतापर्यंत तुला साथ देईन मी रमेश, तुझ्यासाठी वाटेल ते कष्ट करायची माझी तयारी आहे। तू फक्त असंच लोकप्रियतेचे नवे नवे उच्चांक गाठत जा, बस मला दुसरं काही नको। क्या आहो? काय रमेश अजून आला नाही? येईल, जाईल कुठे? बघ रमेशच आला असणार, बाहेर कोणी दारात उभं केलं नसेल, पोटात भुकेची आग खवळली म्हणजे आई बापाची आठवण येतेच। जा। हे बघा, जर रमेश आला असेल तर मेहरबानी करून त्याला घालून पाडून बोलू नका। रमेश ये। कोण आहे ग? आई बाबा आम्ही। कोण आहात तुम्ही? भलती सलती नाती सांगून आमच्या घरात घुसायचा प्रयत्न करू नका। या घरात परक्यांना जागा नाही। पुन्हा आमचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, माधवी दरवाजा बंद कर। आपण? माधवी दरवाजा बंद कर। आई आम्हाला आशीर्वाद नाही देणार? दारी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवलं? ही कसली लक्ष्मी? खरी लक्ष्मी होती आमच्या साहेबांची मुलगी। नाक कापलं या नालायकानं माझं, ऑफिसात साहेबांसमोर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला। आता बंद कर हे रडणं। तुम्हाला आईचं मन नाही कळणार, तुम्हा दोघांच्या भांडणात मी मात्र घायाळ होते हो। रमेश, अरे वडील बोलले म्हणून दुःख म्हणायचं काही कारण नाही। हे पहा, तुझा रायचाच प्रॉब्लेम आहे ना। कंपनीच्या कामासाठी मी काही दिवस दिल्लीला चाललोय, तेव्हा हा बंगला रिकामाच आहे, तू इथंच राहायला हा ह्या बंगल्याच्या चाव्या। ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। हे माझ्या मित्राचं घर आहे, पण आपलं स्वतःचं घर होईपर्यंत इथे राहशील ना? तू माझ्या बरोबर असलास ना तर मी कुठेही राहायला तयार आहे। रश्मी, आज मी अनाथ झालोय, खरंच अनाथ झाल्यासारखं वाटतंय मला। असं नाही बोलायचं रमेश, अशी हिम्मत नाही हारायची। ए आणि समजा एखाद दिवसच्या नाटकाला प्रेक्षकांची गर्दी नाही झाली, ऑडियन्स नाही जमला, तर तू अशीच हिम्मत हरणार? तू जसा खच्ची झालास तर तू प्रेक्षकांवर प्रभाव कसा पाडणार? आणि प्रेक्षकांवर प्रभाव नाही पडला
तर तुझी प्रसिद्धी कशी वाढणार? आणि प्रसिद्धी नाही वाढली तर तू माझ्यासाठी यश कसं मिळवणार? मला नाही आवडणार असा कोच खाणारा नवरा। तो कसा नवरा तुला आवडेल? तुझ्यावर प्रेमाची बरसात करणारा। अरे दरवाजा उघडा, एवढं तरी भान ठेव। असू दे, सगळ्यांना माहिती आपलं नुकतंच लग्न झालंय। बरं ठीक आहे, केला बंद। रमेश रंगवरचे अभिमानाचे, मुखावटेवरचे कचकड्यांचे, खेळ बंगले वाळूचे नामशेष होतात। नामशेष होतो माणूस त्याच्या अहंकारासह। मनोहर प्रेक्षणे दिसतात बुडबुड्यांचे खेळ पळापळीचे, कुठं आवाज सुद्धा होत नाही त्यांचा। डोकावून पाहाल या गतीच्या प्रवास क्षणार्ध, तहराहून बसाल तोंडावरले मुखोटे मांस गंडासह। ताठा नको, ताठा नको। अरे कुणाचा बंगला आहे हा? चल तर खरं, मला सांगशील का जरा तू प्लीज? हा आपला बंगला। आर यू किडिंग? आतापर्यंत मी तुझ्याशी कधी खोटं बोललोय? माझा विश्वासच नाही बसते। तुझा परिसर स्पर्श माझ्या आयुष्याला झाला आणि माझं आयुष्य सोन्यासारखं झळाळून निघालंय। नवरोजी पायकोला खुश करण्यासाठी नाटकातले संवाद म्हणण्याची गरज नाहीये। मी एनीवे खुश आहे तुमच्यावर। हा नाटकातला संवाद नाहीये, हाय माझ्या मनातला आवाज। आय कांट वेट। तुझ्यामुळे मी यशाची एक पायरी कमान चढत गेलो आणि हा बंगला म्हणजे त्या यशाचा दाखला आहे। यावर आणि सरकार बघा तरी, नवीन घर आपल्या स्वागतासाठी किती आतुर झाले। रमेश आय कांट बिलीव्ह दिस। थांबा 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 थांबा, नवीन जोडप्यानं घरात असा प्रवेश करायचा नसतो। हा गृहप्रवेश कसा सागर संगीत व्हायला हवा। तुम्हाला वाटतंय तसं आमचं लग्न नवीन नाहीये? आपण तसं जुनही दिसत नाही, कारण नव्या लग्नाची नवलाई अजून ओसरलेली नाही। बरे का, तुमच्या सारख्या प्रख्यात कलाकाराचा सहवास आम्हाला मिळणार याचा खूप आनंद झालाय। हा मला आपलं नाव काय? काय अहो काकू म्हणता आणि माझं नाव विचारता? अहो तुमची शेजारीण आहे मी, सावित्री नाव माझं। अच्छा, तुमच्या सारखे तरुण कसलेही रीतीरिवाज न बाळगता घरात प्रवेश करतात म्हणून धावत आले। काकू मला सांग, गृहप्रवेशात कसलेले रीत आहे? आहे तर रीत आहे तर। अहो गृहप्रवेश श्रीधीप्रमाणे केला ना तर या घरातल्या वासूला वाटायला लागतं ना की ही माणसं आपली आहेत म्हणून। अच्छा, अहो नाहीतर घर सुद्धा फटकून वागायला लागतं माणसाशी। रमेश आपण म्हणतो वास्तू लाभली नाही, मला तर सांगते गृहप्रवेश म्हणजे काय करायचं काय। असं विचार ना, ये बाय। आयुष्यमान भाऊ आत्या, याला म्हणायचं लक्ष्मी आली घरा। काकू आज तुमच्यामुळे मला माझ्या आईची आठवण झाली। तुम्हाला कसली मदत लागली तर या काकूची आठवण करा। हा येऊ आता मी प्लीज। शी वॉज टू मच। अरे अरे बघू देते घर मला सोड ना। बघ ना ओ गंधन में जीवनी दरवळू
प्रीत रस भरून आले तुझ्यामुळे तुझ्यामुळे लाभे हे सौख्य गे तुझ्यामुळे तुझ्यामुळे काकू आम सॉरी मला ऑफिसला जायला खूप उशीर होतोय नाही तर मी खबरदार घराबाहेर पाऊल टाकलं सर रमेश आता हा का कशाला मारतीयस आपले संबंध नावापुरत तरी राहिलेत आता ओफो अरे त्या स्क्रिप्ट मधून डोकं वर काढणार आहेस का तू रमेश अरे काय बोलतेय मी काकूनक दही हवाय विरजणासाठी देणार आहेस का तू हो पण त्यासाठी ओरडायला कशाला हवाय थांबा काकू आणतो द्या पुरेल ना हो पहिला घेऊन जा नंतर द्या वा 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 बर रश्मी जाते बर का या जायचं असेल तर जा पण जाताना दरवाजा लावायला विसरू नकोस झालंयचं सुरू रश्मी खर सांगू तुमच्या दोघांच्या संसारात बाळकृष्ण रांगायला पाहिजे रश्मी ऐकलंस ना सावित्री काकू काय म्हणाले ते खरंच आता या घरामध्ये लहान मुलाचं ट्याहा ट्याहा ऐकू यायला हवं आपल्याला कुठे डॅडी म्हणावं मम्मी म्हणावं असं नाही तुला वाटत अजिबात नाही एव्हा ना आपल्या घरामध्ये डझन दोन डझन मुलं आपल्याला व्हायला हवी होती डझन बरच कशाला पाच सहा डझन नकोत का कौरव पांडव युद्धही खेळता आलं असतं ए थट्टापुरे हे बघ आता आपण आयुष्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे खरंच मी गंभीरपणेच बघते रमेश म्हणूनच मी निर्णय घेतलाय की मूल होऊ द्यायचं नाही मूल होऊ द्यायचं नाही
पण का कारण मला माझं स्वातंत्र्य गमवायचं नाहीये मला माझ्या संसारात मुलाची अडचण आणि जबाबदारी नकोय मला माझा फॉर्म नाही बिघडवायचा रमेश आणि मला नाही आवडणार ते मुलाचं रात्री अपरात्री रडणं आपल्याला होणारी जागरण मला नाही सहन होणार मला नाही आवडणार ती दुपटी धुणं ती लंगोटी धुणं शी तिटकार आहे मला त्याचा आय एम नॉट दी मदरिंग टाईप रमेश रश्मी एम शॉक्ड खरंच मला धक्का बसलाय ऐकून कमाल आहे तुला हे ऐकून धक्का बसला तर आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला फारच मोठा धक्का बसेल या संतती नियमनाच्या गोळ्या या मी नियमितपणे घेते कारण मला मूल नकोय म्हणून मी योग्य ती खबरदारी घेते मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघते आणि हे बघ रात्री प्रयोग संपला की सरळ घरीच ये माय डार्लिंग तुझं वागणं मला अजिबात पसंत नाहीये काय गरज आहे मॉडेलिंग करायची आपल्याकडे गडगांचे पैसा आहे पैशासाठी थोडीच मी मॉडेलिंग करते माझ्या सौंदर्याचा मला गर्व आहे आणि त्याचाच वापर करून मी नेहमी प्रसिद्धीच्या जोतात राहण्याची आशा बाळगते आणि अव्वल नंबरची मॉडेल बनणं हेच माझं खरं ध्येय आहे अरे आई बनणं मी ठरवलं आपण मूल नाही मुले मला माझ्या संसारात मुलांची अडचण आणि जबाबदारी नको मला माझं फॉर्म नाही बिघडवायचं म्हणजे निसर्गानं स्त्रीचा केलेला गौरव आहे रमेश अरे रमेश बोल ना प्लीज अरे मातृत्व म्हणजे निसर्गानं स्त्रीचा केलेला गौरव आहे काय झालं याला संवाद विसरला की काय अरे बोल ना बोल रमेश रमेश काय चालवलंच काय तू हे गेले तीन चार प्रयोग असेच वाया गेलेत काय प्रॉब्लेम काय तुझा तुझ्यासारखा नट नाटकातले संवाद विसरतो याचा अर्थ काय माझं किती नुकसान झालं याचा अंदाज आहे तुला आपण या महिन्यात घेतलेले प्रयोग फारसं बुकिंग झालं नाही त्याचं आणि याला केवळ कारण तू आहेस तू खरं सांगू का खरंच काही कळलं नाही मला का ब्लँक झालं मी आय डोंट नो प्लीज मी सॉरी निघतो आय एम सॉरी राणे प्रेक्षकाने डोक्यावर चढवलाय याला म्हणून तो आता माझ्या डोक्यावर चढायला पाहतोय नाही तर काय पुढच्या प्रयोगापासून नट बदलून टाका ठीक आहे सॉरी रमेश माझा नाईलाज आहे मला माझी कंपनी चालवायची आहे निर्माता म्हणून मला काही कडूगोड निर्णय घ्यावे लागतात रमेश त्यापुढे तू माझ्या नाटकात काम करत नाहीस एवढा कसला मात चढलाय त्या दिवेकरला तू त्याच्या नाटकात काम करावंस म्हणून येऊन येऊन पाय पडत होता ना तो तुझ्या हे बघ तू अजिबात निराश होऊ नकोस गेला उडत अरे तो नाही तर बाकीचे निर्माते आनंदाने घेतील तुला शेवटी यशस्वी होणं महत्वाचं माणसाने थोडंफार स्वार्थी असलंच पाहिजे सॉरी रमेशजी पण तुम्ही ऐन वेळेला संवाद विसरता त्याला आम्ही काय करायचं
दिवेकरांचं ठीक आहे हो, पण त्यांच्यासारखं नुकसान सोसायची आर्थिक कुवत माझ्यात तरी नाही. अरे पण तू डायलॉग विसरतोसच कसा? दारू पिऊन उभा राहतोस का प्रयोगाला? काहीतरीच काय बोलतेस? मग हे चाललंय काय रमेश? अरे लोक थट्टा करतील अशानं, कुचिष्टा सुरू होईल ना, आणि वर्तमानपत्र तेही वाईट साईट लिहून आणतील. तुझी प्रसिद्धी अशानं कमी व्हायला लागेल आणि मला नाही चालणार ते. तुझ्या प्रसिद्धीकडे बघून तर लग्न केलंय मी तुझ्याशी. मला पसंत नाही रमेश, जे काय चाललंय ते. आय एम नॉट हॅपी. तुला नाही कळत काय ते, घे चहा घे. हाऊ कॅन आय बी सो? घे चहा घे. काय उलटी बिलटी व्हायला लागली का? हा कसला त्रास होतोय? हे तू काहीतरी अरबट चरबट खातेस ना, त्याचा तुला त्रास होतोय. आता तिला अरबट चरबट अबट खावंस वाटणारच का? अहो रमेश, तुमच्या घरात बाळकृष्ण रंगणार आहे. पण हे कसं शक्य? रमेश, आपण डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेऊया. मिसेस गुप्ते, हा रिपोर्ट सांगतोय तुम्ही आई होणार आहात. व्हॉट? पण हे कसं शक्य आहे? मी तर संतती नियमनाच्या गोळ्या घेत होते. तुमची काहीतरी चूक झालेली दिसते मिसेस गुप्ते. आत्ता केलेल्या चेकअपवरून मी अंदाज करू शकते की तुम्हाला 4 महिने तरी झालेले असावेत. तुमची पाळी चुकली आहे, ते सुद्धा ध्यानात आलं नाही तुमच्या. म्हणजे गोळ्यांच्या बाबतीतही काहीतरी गडबड झालेली आहे. ओ नो डॉक्टर, मला हे मूल नकोय. मासं तुम्ही अबॉर्शन करून टाका. तो धोका मी पत्करू इच्छित नाही मिसेस गुप्ते, कारण आता जर गर्भपात करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला धोकादायक ठरेल. झालंच कसं? अगं पण अबॉर्शन कशाला? पण अबॉर्शन करायला तुझी काय हरकत आहे? पण मूल होऊ दिलं तर काय हरकत आहे? स्टॉप इट, प्लीज डोंट ट्राय टू टेल मी एनीथिंग, प्लीज लीव मी अलोन. पाहिलं समेश, लोक तुला विसरलेत. तूही आता एक सामान्य माणूस झालायस, या शहरातल्या गर्दीचाच एक भाग, ज्याला दुसरा कुठलाही चेहरा नसतो. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार? काकूंचं बोलणं खोटणार नाही म्हणाले. म्हणजे रश्मीला दिवस गेले? दिवस गेले नाहीत, भरलेत माझे. अगं 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 अगं, असं काय अपुत्र बोलते? हे बघ, अगं मनावर ताण पडेल असं वागायचं नाही. आत्तापासून तब्येत जपलीत की नाही, बाळणपण सुखरूप पार पडत बघ. मला हे बाळणपणच नकोय. कल्पनाच किती डिस्गस्टिंग आहे. ते शरीराचं बेढब होणं, सगळ्यांच्या रोखलेल्या नजरा, हे करू नकोस ते करू नकोस, कैदेत असल्यासारखं जगणं मला नाही सहन होणार. रमेश, मी तुला आधीच सांगितलं होतं, आता अबॉर्शन करता येत नाही म्हणून 9 महिने लोडणं पोटात वाढवायचं मी. हाऊ डिस्गस्टिंग, मला तर आत्ताच तिरस्कार वाटायला लागलाय. रश्मी, डोंट शाउट, ओरडू नकोस माझ्यावर तू. शांत शांत रश्मी, अगं शांत. हे बघ, अगं आत्ता जे तुला नको नको असं वाटतंय ते पुढे तुला हवंवंच वाटेल. व्हॉट नॉनसेन्स काकू, मला कधी हवंवंच वाटणार नाही. त्या सरावटे वकिलांचा नंबर शोधते तर तोही मिळत नाहीये. रमेश, तू तरी बघ ना जरा. हे बघ, तुला तर वकिलांची गरज नाही, डॉक्टरांची गरज आहे. ओजा शराब, प्लीज माझा मूड नाहीये, उगीच फालतू जोक्स करू नकोस तू. त्या संतती नियमनाच्या गोळ्या काढणाऱ्या कंपनीवरच केस करणार आहे मी. त्यांच्यामुळे सगळा घोळ झालाय. त्या गोळ्यांमुळे घोळ नाही झाला, घोळ माझ्यामुळे झालाय. म्हणजे? मीच त्या गोळ्या बदलल्या होत्या, कारण मला मूल हवं होतं आणि हवं आहे. व्हॉट? यू चीट, यू फ्रॉड, तू फसवलंस मला. रश्मी, कम ऑन, डोंट गेट एक्साइटेड. तुझी हिम्मत कशी झाली? अरे रश्मी, आई हेट यू, आई हेट यू. काय बोलतोस तू रश्मी? मला नको आहे मूल, मला मूल नको आहे. रश्मी, प्लीज रश्मी, प्लीज प्लीज प्लीज. अगं रश्मी, अगं असं काय करतेस तू? अगं स्त्रीला ज्या क्षणी ती आई होणार हे कळतं ना, अगं तो तिच्या आयुष्याचा फार मोठा आनंदाचा क्षण असतो. पण माझ्यासाठी नाहीये, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण आहे. काय तरी करू नकोस. हे बघ, आपल्याला कोणी आई म्हणावं, बाबा म्हणावं ही कल्पना सुद्धा किती सुखद आहे. डॅमिट, तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाहीये.
मला हे मूल नको आहे, मला आई व्हायचं नाही, किती वेळेला सांगू? अगं असं काय वेड्यासारखं करतेस तू? हे बघ हे बघ, मी हे करण्यापूर्वी तुझी संमती घ्यायला हवी, ती मला मान्य आहे, पण त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. तर प्लीज असं आततेपणा करू नकोस, प्लीज करू नकोस. हे बघ, मी तुला हवं तर शब्द देतो की बाळणपणानंतर मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, तुला कुठले काम करायला देणार नाही, सगळं मी करेन. तुला फुलासारखं जपेन, मुलाला पण जपेन, मुलाचं सगळं मी करेन. प्लीज, तुला करायला लागणार आहे, काही वेगळं सांगायची गरज नाहीये तुला. म्हणजे मी इथे तुझ्या बरोबर एक क्षणही आता राहू शकणार नाही आणि राहणारही नाही. मी माझ्या हॉस्टेलमध्ये परत जाणार आहे. तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? झाला होता, खरंच माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता, खरंच परिणाम झाला होता. धुंदी चढली होती मला तुझ्या लोकप्रियतेची, तुझ्या प्रसिद्धीची, पण आता तसं काही उरलेलं नाहीये. यू आर नो मोर अ पर्सनॅलिटी, यू आर नो मोर अ सेलिब्रिटी. मला तुझं काडीचंही आकर्षण वाटत नाही, काडीचा रस वाटत नाही मला तुझ्यात. यू कॅन जस्ट गो टू हेल. मी सांगितलं होतं की मला हे मूल नको आहे, मला आई व्हायचं नाहीये, तरी सुद्धा तू फसवलंस मला. हे बघ, तुला जर हे मूल हवं असेल ना, तर तू हे मूल खुशाल वाढवू शकतोस, नाहीतर मी त्याला सरळ अनाथ आश्रमात ढकलून देणार आहे. मला नकोच आहे तू आणि तुझं मूल. आय जस्ट हेट यू. मला तोंडही दाखव नकोस तुझं तू. आय हेट यू. प्लीज रश्मी, मला सोडून जा नकोस, प्लीज रश्मी. रश्मी, रमेश बोलतोय. फालतू जोक्स ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये मी. फोन सुद्धा नेमके हवे त्यावेळी लागत नाहीत. नवऱ्याला फोन करतेस वाटतं? ओ जा श्राप, नाव सुद्धा घेऊ नकोस त्याचं. त्याच्यामुळे 9 महिने लोढणं गळ्यात अडकवून फिरावं लागतंय मला. गळ्यात नव्हे, पोटात पोटात. खरे सांगू रश्मी, तुलाही आवडतंय, पण तू आपलं उगाचच नाटक करतेस. कशा लोकेस फालतू जोक क्रॅक करतेस तू? सांगितलं ना मी तुला, कधी एकदा यातनं माझी सुटका होईल याचाच विचार करते मी. पुन्हा मी कधी आई होणार नाही याची चांगली खबरदारी घेणार आहे. पहिल्यांदा तू सुद्धा असंच म्हणत होतीस, पण झालं काय? काय झालं काय? अँड हाऊ डज इट मॅटर टू यू? दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसायची फार सवय आहे तुम्हाला. रश्मी, आपण मैत्रिणी आहोत. मला नको येत असल्या चोंबड्या मैत्रिणी. मैत्रिणी आहोत.
कोण होते गे श्रद्धा? हो हो मॅडम इथे होता. मॅडम मॅडम रश्मी रश्मी तू काय काळजी घेऊ नका. मॅडम मॅडम रश्मी रश्मी मॅडम मॅडम हो काय काळजी करू नका. हो हॉस्पिटलचं बिल तयार झालं. बाळ रडतोय बाई. मग मी काय करू? 9 महिने मी त्याला पोटात वाढवलं हेच खूप झालं. आता त्याला दूध पाजायच्या निमित्ताने मला अजून गुरफटायचं नाहीये त्याच्यात. मला माझा फॉर्म अजून बिघडवायचा नाहीये. पण रश्मी या क्षणी बाळाला तुझी गरज आहे. बाळ तुला हवंय की मी त्याला अनाथाश्रमात पाठवू? इथ बाळाला पाजण्यासाठी कुठं दूध मिळेल? आंटी हा जाते मी तुझ्या बाळाला सांभाळ. रश्मी इतकी टोकाची भूमिका घेणं जरुरीच आहे. अगं अपराध जर मीच केला असेल तर त्याची शिक्षा निरागस निष्पाप जीवाला का देतेस? त्याने काय गुन्हा केला तुझा? हे बघ या क्षणाला त्याला बापाची जशी गरज आहे तशीच आईच्या मायेची ऊब देखील हवी आहे. उद्या त्याने मला बोबड्याबद्दल विचारलं की माझी आई कुठे गेली तर मी काय उत्तर देऊ? सांग त्याची आई देवाघरी गेली म्हणून. विसरून चालली माता कशी. हृदय स्पर्शी हृदय स्पर्शी. नको 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 आले 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 आले. लहान मुलांचं छान संगोपन करणं म्हणजे तुझं एक कलाच आहे. ती काय सगळ्यांना जमत नाही काही? जमेल मला काकू, आता जमवायलाच पाहिजे. अहो 24 तास तुम्ही बाळाजवळ बसून राहणार की काय? नाही 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 नाही, तुमच्या नाटकाच्या तालमी, तुमच्या नाटकाचे प्रयोग, ना 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 ना, मी नाटकाच्या प्रयोगात काम नाही करणार काकू. मग जगणार कसे? या बाळाला जगवणार कसं?
नुसत्या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही रमेश. नको 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 रमेश, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जेव्हा नाटकाच्या प्रयोगाला जाल ना, तेव्हा या बाळाचं, या बाळाला मी सांभाळेन खरंच. थँक्यू काकू. एक 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 रमेश रमेश, अरे अजून तुझ्या एक्झिटला भरपूर वेळ आहे. मला माझ्या मुलाच्या आठवणी, माझा मुलगा रडत असेल, मी नाही थांबू शकत. मला जाऊ दे, लेट मी गो प्लीज. मी जातो. अरे आता मला रडायची वेळ आली. काम द्या म्हणून 17 चक्रा मारित होता, म्हणून मी त्याला काम दिलं. शंतनू, शंत. हे काय रमेश, आज तुम्ही लवकर कसे आलात? काकू, शंतनूच्या आठवणीनं प्रयोग अर्धवट सोडून आलो मी. आता मला नाही वाटत त्यापुढे मला कोणी नाटकामध्ये पुन्हा काम दिले म्हणून. पण शंतनूसाठी जगाशी वर घ्यायला मी तयार आहे काकू. नाही, हे बोलायला ठीक आहे, पण रमेश, ज्या समाजात आपण राहायचंय त्या समाजाशी आपल्याला वैर करून चालणार नाही. रमेश, यात तुमचं नुकसान नाही, या शंतनूचं नुकसान आहे. नाही काकू, कुठल्याही परिस्थितीत मी शंतनूचं नुकसान नाही होऊ देणार. हे एक पाप बोलतोय, व्यवहार माणूस बोलत नाहीये. म्हणजे मी समजलो नाही. यात न समजण्यासारखं काय आहे? माणसाला जगायला जसा प्राणवायू लागतो तसा त्याला पैसा सुद्धा लागतो. आज आपल्याकडे पैसा असेल तर आपण प्राणवायू खरेदी करू शकतो, पण तुम्ही तर सगळ्या जगाचं वैर स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे या शंतनू करता. पण नाटक याचा अर्धवट टाकून घराकडे धावत येऊन तुम्हीच खरे वैरी या शंतनूचे झालायत हे लक्षात ठेवा. तुम्ही जर पैसे कमावले नाहीत तर या शंतनूची इच्छा, याचा हट्ट, याचं शिक्षण हे कसं काय करणार आहात? द्या ना उत्तर मला. तुम्हाला माहित आहे काकू, माझ्याजवळ खूप गोल्ड मेडल्स आहेत, सुवर्ण पदक, वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमधून मी ती कमावली आहेत. माझ्या कष्टाची कमाई आहे ती. या क्षणाला ती फक्त शोकेसची शोभा वाढवत आहेत. ती सुवर्ण पदक विकून मी शंतनूला मोठा करीन, त्याचा प्रत्येक हट्ट पुरा करीन. मी त्याला काही सुद्धा कमी पडू देणार नाही. यापेक्षा सुवर्ण पदकांचा जास्त चांगला उपयोग तो काय? Thank you.
दास जडले या जगातील प्रेम रे आईया शब्दास जडले या जगातील प्रेम रे मी तुला देईन सारे स्पर्श तो वाचलते दुख याहुन कोणते गात सीमी नीज गाणे समीर मग दिनू मी तुमचा लाडका शंतनू अरे तू आहेस बाबाचा लाडका शंतनू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं काय उघडून बघ हे काय बाबा पॅन्ट कशाला पॅन्ट नाही म्हणत त्याला याला म्हणायचं ट्रॅक सूट जॉगिंग सूट जॉगिंग सूट उद्यापासून तू आणि मी दोघे मिळून जायचं जॉगिंगला आणि त्यावेळेस हा ट्रॅक सूट घालायचा आवडला खूपच आवडला खूपच आवडला मग इथे शंतनू अरे बाबांना एवढी लाडी गोडी कशा करता लावतोयस बाबांनी माझ्यासाठी सूट आणलाय उद्यापासून आम्ही दोघ जॉगिंगला जाणार आहे वा 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 छान आहे हा पॅन्ट आजी ही पॅन्ट नाही जॉगिंग सूट आहे जॉगिंग सूट का आजी कळत नाही रे आजीला रमेश एक विचार तुम्हाला तुम्हाला तर नाटक सिनेमात काम मिळायचं बंदच झालंय मग एवढे पैसे आणता कुठून
आणखीन एक गोल्ड मेडल विकला. बाबा हे सगळे जण माझ्याकडे असे का बघत होते? कारण तू सगळ्यांना आवडतोस म्हणून. अच्छा, म्हणजे आपल्याला जे आवडतात त्यांच्याकडे आपण असं बघतो का? हो. हा, आता मला समजलं. काय समजलं? कि आपला शेजारचा चंदू समोरच्या नंदाताईकडे सारखा का बघतो. बाबा तुम्ही जर का दमला असाल ना तर मग आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया का? अच्छा, तू बोलण्यामध्ये फार हुशार झाला झाली. अगदी तुमच्या सारखा. अगदी माझ्या सारखा? मी दमलेलो नाहीये आणि आपल्याला अजून एक राऊंड पूर्ण मारायचा आहे. तू शाळेच्या हालवाला सांगितलीस, काय झालं फंक्शनचं तुझ्या? काय होणार, नेहमी सारखा आमचा वर्ग फर्स्ट आला. अच्छा. आणि बाबा प्रिन्सिपलनीच नाही माझ्या वर्गातल्या मित्रांच्या आयांनीही माझं कौतुक केलं. मग काय, आमचा शंतनू कौतुक करण्यासारखाच आहे. पण बाबा शाळेत सगळ्यांच्या आया येतात, फक्त माझीच आई नाही येत. कुठे आहे माझी आई? तुझी आई, तुझी आई देवाघरी गेली. देवाघरी गेली म्हणजे? म्हणजे मी सांगेन तुला नंतर केव्हा तरी. चल आता आपल्याला शाळेत जायला उशीर होतो. चल चल चल. रमेश, रमेश लक्ष कुठे आहे तुमचं? मी विचारते तुमचं लक्ष कुठे आहे? अहो कुकर सारखा शिट्ट्यावर शिट्ट्या वाजवतोय म्हणून मी बघायला आले तर तुम्ही आपले पुतळ्यासारखे गप्प बसूनात. काय झालं का एवढं? काकू शंतनू कुठे आहे? मुलांबरोबर बाहेर खेळतोय तो. काकू काय? काकू आज कधी नव्हे तर शंतनूनं मला त्याच्या आईबद्दल प्रश्नामागून प्रश्न विचारले. म्हणून तुम्ही अस्वस्थ झालात? काकू मी शंतनूला इतकं प्रेम इतकी माया देतो तरी सुद्धा त्याला आईची आठवण का यावी? साहजिकच आहे ते. म्हणजे मग मी त्याच्या संगोपनामध्ये कमी पडतो का? नाही नाही असं नाही समजायचं. काकू शंतनूला मी वडिलांची आणि आईची माया देताना हातचं कधीच काही राखलं नाही. माझं प्रेम खरं नाहीये का? त्याच्यासाठी मी कोणाचीच कधीच पर्वा केलेली नाही. मी ना प्रेक्षकांची केली ना निर्मात्यांची केली. गेली 7 वर्ष मी नोकरी सुद्धा केलेली नाहीये कारण माझ्या शंतनूला एकटेपणा जाणवू नये हीच त्याच्या मागची इच्छा होती माझी. शंतनूला आई नाही याची जाणीव सुद्धा होऊ नये हीच त्याच्या मागची धडपड होती माझी. तरी सुद्धा त्याने आज मला आईबद्दल विचारलंच. अहो विचारणार असतो. म्हणजे मग मीच कुठेतरी कमी पडतोय? नाही नाही हो, तुम्ही कुठं कमी पडत नाही. उलट बाप कसा असावा याचा आदर्श उदाहरण आहात तुम्ही. पण मग तरी सुद्धा शंतनून आईबद्दल का विचारावं? प्रत्येक लहान मुलाला आपल्या जन्मदात्या आईबद्दल ओढी असते. बापाला जरी जन्मदाता म्हणत असलं ना तरी सुद्धा मुलासाठी कळा वेदना या सगळ्या आईनं सोसलेल्या असतात. 9 महिने तिनं पोटी बाळगल्यामुळं मुलाच्या हृदयाची स्पंदनं आणि आईच्या हृदयाची स्पंदनं जरी एक असली तर त्यात नवलते कुठलं? म्हणजेच शंतनू जरा मोठा होताच मला सोडून त्याच्या आईचा शोध घेण्यासाठी बाहेर पडेल? अहो कसा शोध घेणार तो आपल्या आईचा? त्याचा जन्म होताच त्याची आई देवाघरी केली ना. उगाच काळजी करू नका, भलते सलते विचार करत बसलात तर तुम्हाला त्रास होईल. खरंय. आता तुम्ही विचार करायचा शंतनूच्या भविष्याचा. म्हणजे? म्हणजे म्हणजे त्याच्या शिक्षणाचा. शंतनूचं शिक्षण हे महत्वाचं आहे आणि आताचं शिक्षण काही स्वस्त राहिले नाही हो रमेश. पेपर मधून वाचते ना सगळ्याच्या फिया अव्वाच्या सव्वा झाल्यात. ठीक आहे बघतो काहीतरी प्रयत्न करतो. ए मला एक राऊंड दे ना. ए प्लीज प्लीज खूप चालवलीस, मला एक राऊंड दे ना प्लीज.
ए प्लीज खूप चालवलीस. चला 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 काढू झाला चला प्लीज सायकल चालू दे. नाही काढू झाला सांगितलं ना जेवायला चला. काय हो बाबा सायकल पण नाही चालू दे. हा ए सायकल घे चला चला तुम्ही पण चला घरी चला. शांतनू रागावलास मजर तू काय झालं कट्टी माझ्याशी रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे सगळ मध्ये खोद कन हसू. बाबा मला तुम्ही खूप आवडता. मला सुद्धा तू खूप आवडतोस. पण आता जेवायचं कोणी काय खेळून पोट भरलंय. मी सुंदर स्वयंपाक केला तुझ्यासाठी. जर का तुम्ही भरवणार असाल तरच मी जेवीन. मी भरवायचं तुला. तुझे मित्र असतील ना तुला म्हणतील काय शंतून एवढा पहिला नंबर काढतो नाही बाबा भरवतात त्याला. जर का माझे मित्र असले त्यांचे दात तोडीन. दात तोडीन वारे वा चला आधी हातपाद वा आणि देवाला नमस्कार करा आणि चला जेवायला पळा. बाबा गोष्ट सांगा ना. गोष्ट जेवताना कसली गोष्ट प्लीज सांगा ना. बर सांगतो. एक होता राजा आणि एक होती राणी. नाही या राजाला राणी नव्हती त्याला फक्त एक राजकुमार होता माझ्यासारखा. जशी माझे देवघर गेली तशी राणी देवघर गेली ना. हुशार आहेस तुमच्या सारखा. हे बघ आता तुझी सगळी कामं तुला करायला हवीत. मोठा झालास तू. आता स्वतःच जेवण स्वतः जेवायचं सगळे काम स्वतः करायचीस. वाढदिवस जवळ आला तुझा. बाबा मी माझ्या वाढदिवसाला सगळ्या मित्रांना बोलवणार आहे बरं का. सगळ्यांना बोलव मी तुझा वाढदिवस एकदम धूमधडाक्याने साजरा करेन. पण बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला मला काय प्रेझेंट देणार. बोल काय हवंय तुला. माझ्या तीन मागण्या आहेत बाबा. हेड्या तुझ्या तीनच काय 300 मागण्या मी पूर्ण करेन. बोल काय आहे तुझी पहिली मागणी. बाबा आमच्या शाळेत एक सायकल रेस आहे त्याच्यामुळे तुम्ही मला एक सायकल प्रेझेंट द्या. मी फास्ट झूम करून जाईन सगळ्यांची रेस लावेन सगळ्यांना हरवेन. आणि बाकी दुसऱ्या दोन मागण्या काय आहेत त्या मी नंतर सांगेन. पहिल्यांदा सायकल तरी आणून द्या. सायकल आणून द्या पहिले जेवा. पांडू मुलांना खायला घेऊन ये. अरे माझ्या राजा. घे तू पण खा. घ्या रे घ्या घ्या बाळ. चंदून इकडे. चंदूनच्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सगळ्यांना शंतनू तर्फे भेट. हे घे घे घे. सागर तुला झाले संपले का सगळे. झाले बाबा सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देऊन झाले. पण आता माझं गिफ्ट. तुझं गिफ्ट. अरे बाप रे तुझं मी आणलंच नाही विसरलो. काय हे रमेश नेमकं शंतनूलाच विसरलात. काय करू
खरंच चूक झाली माझी, म्हणजे लक्षातच नाही राहिलं माझ्या। मी तुला पुढच्या वाढदिवसाला आणून देईन। पुसला बघ, माझं चुकलं, मी विसरलो, मी रागवलंय तुमच्यावर बाबा। बघ मला माफ कर, प्लीज मला माफ कर। मी बोलला नाही तुमच्याशी कट्टी, सर्वांना पेशन्स दिले आणि मला मात्र काय नाही। बघ तुझे बाबा तुला कधी विसरतील का? तुला काय आणणार नाही असं वाटलं तुला? बघ 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 काय आणलं बघ। सायकल, ये, थँक यू डॅडी। बघ बाबांनी मला कशी छान सायकल आणून दिली आहे। कॉंग्रॅच्युलेशन शांतनु। आता ही सायकल आहे मी जिंकणार। ऑल द बेस्ट। थँक्स। पाहिलं काकू शांतनु किती खुश आहे ते। त्याची इच्छा पूर्ण करू शकलो त्याचाच खूप आनंद आहे मला। पण असं गोल्ड मेडल विकून किती दिवस चालवणार आहात तुम्ही रमेश? बघायचं जितके दिवस रेट टाईल तितके दिवस रेट आहे। देवाला आपली काळजी, त्याने चोच दिलीये सारा सुद्धा तोच देणार। पण शंतनूचे खरे देव तुम्हीच आहात हे विसरून चालणार नाही तुम्हाला रमेश। म्हणून तरी मी त्याला सायकल घेऊन दिली ना। हो सायकल दे शाळेत। पुढे मी जरा मुलांना भेटून येते। ओके। ऑल द बेस्ट। थँक यू। बाय, गुड लक। हॅलो। अरे तू तर अगदी जोरात तयारी करतोयस, काय करतोयस? सायकल साफ करतोय। माझी सायकल आहे, बाबांनी दिली आहे मला। तू खूप गोड आहेस ना, म्हणून तसे बाबा तुझ्यावर इतकं प्रेम करतात। मावशी ही सायकल रेस मी जिंकणार आहे। अरे वा, एवढा कॉन्फिडन्स आहे तुला? आणि बाकीची मुलं, ती पण शर्यत जिंकायलाच आली आहेत ना? मावशी पण ही मुलं काय शर्यत जिंकणार नाही आहेत, मीच जिंकणार आहे। मी नेहमी पहिल्या नंबराने पास होतो आणि इथेही मी पहिला नंबर मिळवणार आहे। म्हणून तर माझ्या बाबांनी मला ही सायकल दिली आहे। तुझं तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे ना? खूप, अगदी आभार आहे एवढं। त्याच प्रेमामुळे मी ही सायकल रेस जिंकणार आहे। छान, ऑल द बेस्ट। नाव काय तुझं? शंतनू। शंतनू, छान नाव आहे। मावशी तुम्ही का आलात इथे? तुमचाही मुलगा आहे शर्यतीत भाग घेणार आहे। ते बघ, ते स्टेजवर बसलेत ना, त्यांची मी बायको आहे, त्याच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आहेत। आज जो मुलगा शर्यत जिंकेल ना, त्याला माझ्याच हातातून बक्षीस देणार आहेत। मावशी मग तुम्ही ते बक्षीस माझ्यासाठी तयार ठेवा, कारण की ही शर्यत मीच जिंकणार आहे। शंतनू आता मलाही असं वाटायला लागलंय की ही शर्यत तूच जिंकावीस म्हणून। ऑल द बेस्ट। थँक यू मावशी। ऑन योर मार्क्स गेट सेट। ओळखीचा मुलगा आहे? नाही आत्ताच ओळख झाली, पण त्याच्या ओळखीने काळजात घर केलं। Shamesh।
शांतनु माझा शांतनु 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 डोळे उघड शांतनु अरे बघत काय थांबला त्याला सिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन जा शांतनु शांतनु गेला कुठे हो त्याला सिटी हॉस्पिटल ला घेऊन गेले सिटी हॉस्पिटल डोंट वरी तसं काही काळजी करायचं कारण नाही सायकल वरून पडल्यामुळे थोडासा मार बसला इतकंच मी लिहून देतो ती औषधं द्या आणि हा दोन दिवसांनी बँडेज काढायला मात्र घेऊन या थँक्यू डॉक्टर हाय शांतनु कसा आहेस बाळा आता मी बरा आहे डोक्यावरल्या मुकुटातही खूप गोड दिसतोयस बाबा या मावशी आहेत हॅलो मावशी सॉरी हा कशाबद्दल मी शर्यत हरल्याबद्दल अरे भेडा आहेस का तू अशा कितीतरी शर्यती तू खेळणार आहेस आणि जिंकणार सुद्धा आहेस आणि ही शर्यत सुद्धा तू जिंकणारच होतास तो दगड मध्ये आला ना म्हणून बाबा पण अगदी हेच बोलत होते तुझी आई कुठे दिसत नाहीये ती कशी दिसणार मीच तिला कधी नाही पाहिलं तर त्याची आई त्याला जन्म देताच देवाघरी निघून गेली बाय मावशी बाय बाळा काळजी घे मी भेटायला येईन तुला काही आवश्यकता नाही आय मीन टू से तुम्हाला कशाला उगीच त्रास चल 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 तुम्हाला तुझी दुसरी मागणी नाही सांगितलीस म्हणजे तुम्ही माझी दुसरी मागणी पण पूर्ण करणार बाबा मला एक मोठा टेडी बेअर हवाय अगदी हातात ना मावणारा माझ्या एवढा देणार नक्की देणार येस हृदय स्पर्शी हृदय स्पर्शी विसरून गेली का माता तशी हृदय स्पर्शी हृदय स्पर्शी रश्मी शांतनूला भेटून आलीस हो कसा आहे तू आता बरा आहे त्याचे बाबा त्याला घरी घेऊन गेलेत चला म्हणजे काळजीचं काही कारण नाही ऐकून बरं वाटलं रश्मी शांतनू सारखी गोड मुलं पाहिली ना की आपल्याला मूल नाही हे दुःख प्रकर्षाने जाणवतं पण माझ्या दुःखाची तर तुला कल्पना सुद्धा करता येणार नाही अहंकाराच्या आणि भलत्याच विचारांच्या अधीन जाऊन मी एक चूक केली फार मोठी चूक केली आणि आज मला ती दुरुस्तही करता येत नाहीये शांतनु माझाच मुलगा आहे पण मला तसं बोलायची सुद्धा चोरी झाली आज त्याला आईच्या मायेची गरज आहे आणि मी कर्मदरिद्री त्याला आईची माया सुद्धा देऊ शकत नाही शांत रश्मी शांत
लाव जोर, लाव लाव। हरवलं ना बाबा ना हरवलं। हरवलंच बाबा हरवलंच। आता शाळेला उशीर चल लवकर। पण डॉक्टरांनी सांगितलंय घरी आराम करायला। अच्छा डॉक्टरांनी घरी आराम करायला सांगितलं। चला उठा उठा युनिफॉर्म चढवून चला शाळेला। बाबा बाबा तुम्ही किती खोकताय? तुम्हाला विक्स तळून देऊ का मी? नको शाळेत आल्यानंतर सोडून दे। चल मी तुला शाळेत सोडतो। नको नको रमेश रमेश तुम्ही विश्रांती घ्या। वाड्यातल्या पांडाला सांगते की याला शाळेत सोडायला। जाशील ना बाळ? बाबांना बरं वाटत नसेल तर मी एकटा पण जाईन। जा जा बेटा जा जा शाळेची तयारी कर जा। बापरे रमेश रमेश अहो असं किती दिवस तुम्ही दुखणं अंगावर काढणार आहात? तुमचा खोकला बघून मला सुद्धा भीती वाटायला लागली हो रमेश। काय हे? मी सुद्धा घाबरलोय काकू, पण माझ्या खोकल्याला नाही माझ्या दुर्दैवाला। म्हणजे रश्मी शंतनूला भेटली होती आणि माझ्या शंतनूला ती माझ्यापासून हिरावून घेईल याची मला भीती वाटली आणि शंतनूला सुद्धा तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली म्हणून मी धास्तावलोय। पण कधी ना कधीतरी शंतनूची आणि रश्मीची भेट होणारच होती, ती आधीच आली, यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? तिनं जर शंतनूला सांगितलं की ती त्याची आई आहे तर काय रमेश? अहो अचानक एखादी बाई जर मी तुझी आई आहे असं सांगायला लागली तर शंतनू सारखा शहाणा मुलगा ऐकून घेईल का? अहो आणि शंतनूची तर तुमच्यावर विलक्षण श्रद्धा आहे, तेव्हा शंतनूची तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही काळजी घ्या ती स्वतःच्या तब्येतीची। आणि रमेश एक सांगते हं, शंतनूला काही मर्यादेपर्यंतच तुम्ही रोखू शकता। खरं आहे तुमचं। शंतनू मावशी तुम्ही तुमच्या मुलाला न्यायला आलात का? हो तसे बाबांनी आले तुला न्यायला? त्यांना खूप खोकलाय। खूप खोकलाय तर तुझ्या बाबांना? चल मी तुला तुझ्या घरी सोडते। पण तुमचा मुलगा? माझा मुलगा? तूच तर माझा मुलगा आहेस पाळा। मी तुमचा मुलगा कसा असेल? तुला गाडीत बसायला आवडतं ना खूप? चल मी तुला गाडीत ना घरी सोडते। खूप मजा करू आपण। शांतनू गेला वाटतं। शाळेत मुलांबरोबर खेळत असेल कुठे तो? नाही साहेब, मी संपूर्ण शाळा शोधली, कुठे दिसला नाही तो। तू शाळेत उशिरा गेलास का?
तुला सांगितलं होतं ना 7:30 जा म्हणून शाळेत. काम सुकर कुठला. हे बघ पांड्या, माझ्या शंतनूला काय झालं ना, मी जीव घेईन तुझा जीव घेईन. बाबा बाबा, मी मावशीच्या कार मधून आलो. मावशी एकदम मस्त चालवते, एकदम फास्ट चालवते. अरे बाबा, तुमचा खोकला कसा आहे? पाठ सोडत नाही माझी. अरे मावशी, तू भी काय बस ना. बसते हा. बाबा मी खेळायला जाऊ का? माझे मित्र माझी वाट बघतायत. जा जा जा. मी पण निघते हा. येते मी. बोलवलं होतं कोणी? शंतनूला शाळेतून घरी सोडण्याचा शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं? पुन्हा माझ्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. भेटणारच मी. शंतनू माझा मुलगा आहे, जन्म दिला मी त्याला. शंतनू तुझा मुलगा नाही आहे. केवळ मुलाला जन्म दिला म्हणून कुठली स्त्री आई होऊ शकत नाही. त्याला जन्म दिला म्हणून त्याच्यावर तू हक्क नाही गाजू शकत. तो तुझा हक्क आणि अधिकार तू केव्हाच गमावून बसलीस, कळलं? ओरडून बोललं म्हणजे सत्य होत नाही रमेश. माझा हक्क आणि माझा अधिकार मी कधीही गमावलेला नाहीये. मी शंतनूची आई आणि हेच सत्य. सत्याची फार चाड आहे तुला. म्हणून शंतनूला जन्म दिल्याबरोबर एखाद्या अप्सरेसारखी त्याला तू सोडून निघून गेली होतीस. त्यावेळेस तुला तुझ्या चिरंतन सत्याची जाणीव झाली नव्हती की शंतनू तुझा मुलगा आहे म्हणून. अगं, तू तर गर्भपात करायला निघाली होतीस. शंतनूला जन्माला घालण्याआधीच त्याची तू हत्या करायला निघाली होतीस. अगं, तुला तर माझा तिरस्कार वाटत होतास, पण पोटात वाढणाऱ्या शंतनूचा सुद्धा तू तिरस्कार करत होतीस. आठवतं ना? आठवतंय. स्वतःचा फॉर्म टिकवण्यासाठी कदाचित तुला संसारामध्ये मुलांची अडचण जबाबदारी नको होती. ती माझी चूक होती रमेश, मला मान्य आहे ती माझी चूक होती. आधुनिकतेच्या नावाखाली मी मलत्याच विचारांच्या आहारी गेले होते. पण त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची जाणीव आहे तुला. अगं, तुझ्या या अशा उथळ वागण्यामुळे शंतनू सारखा बाळजीव स्वतःच्या आईच्या सहवासाला, तिच्या प्रेमाला मुकला याची जाणीव आहे तुला. आता मारे मोठी टेचामध्ये सांगतेस की मी शंतनूची आई आहे म्हणून. अगं, पण जेव्हा तो जन्माला आला, हॉस्पिटलमध्ये त्याने भुकेने रडून रडून टाहो पडला, तेव्हा त्याला तू दूध न पाजता निघून गेली होतीस, आठवतंय? त्यामुळे तुझं सत्य कुठे गेलं होतं? अगं, पहिल्यापासून तुला मुलाची घृणा आहे, घृणा. मुलाच्या रडण्यामुळे रात्रीची तुझी झोपड होते. मुलाचे कपडे लंगोट बदलणं यामुळे तुला त्याची शिसारी वाटत होती. मुलाला जन्माला घालणं म्हणजे तुला पाप वाटतं. आई होणे आयुष्यात तुझ्या सर्वात मोठी दुःखद घटना होती रमेश. आणि तू आता सांगतेस तू शंतनूला जन्म दिला म्हणून? गैरसमज होतो, गैरसमज. खरंच तुझा गैरसमज आहे. शंतनूला तर प्रत्येक क्षणाक्षणाला त्याच्या आईची गरज होती. पण त्यावेळेस तू आलीस नाही, कधीच नाही आलीस. रात्र रात्र रडून तू जागायचा त्यावेळेस. अंगाई गीत म्हणून त्याला झोपवायला कधी तुझ्यातली आई आली होती? नाही. अगं, तो भुकेनं रडून रडून आकांत करायचा त्यावेळेस तुला कधी पाना फुटला नव्हता. तो चालायला लागला त्यावेळेस त्याला असं वाटलं की एक हात आपल्या बाबांच्या हातात द्यावा आणि एक हात आपल्या आईच्या हातात द्यावा. दोघांचे हात हातात घेऊन आपण झोके घ्यावेत. पण त्या बिचाऱ्याची आई नव्हती. त्याची आई त्याला सोडून निघून गेली होती आणि जाताना सांगून गेली होती, त्याला जन्म दिला आणि म्हणाली की बाळानं जर विचारलं की सांग त्याला की त्याची आई देवाघरी निघून गेली, त्याला सोडून देवाघरी गेली. नाही, तू त्याची आई नाहीयेस, तू त्याची आई नाहीयेस. तुझ्यात काहीच बदल नाहीये, तू तीच आहेस, पूर्वीची जिद्दी हट्टी, दुसऱ्याचं कधी न ऐकणारी, स्वतःचं सगळं खरं करणारी. हा तुझा स्वभाव मला आधी कळला असता ना तर कदाचित मी सुद्धा माझ्या आई वडिलांना मुकलो नसतो. बास रमेश, बास कर आता. खूप बोललास मला. आयुष्यातला प्रत्येक दिवस माणसात बदल घडवत असतो. प्रत्येक चूक माणसाला नव्याने काहीतरी शिकवत असते. तसा माझ्यातही खूप बदल झालाय. माझ्या शंतनूची शपथ घेऊन सांगते मी तुला. शराब, खबरदार माझ्या मुलाची शपथ घेतेस तर. माझ्या चुकांची पुरेपूर शिक्षा मिळाली आहे मला. गेली 8 वर्ष भोगते मी. एकदा मनात विचार आला होता की तुला येऊन सगळं सांगावं, पण धनंजयची बदली बंगलोरला झाली आणि मला तशी संधी मिळाली नाही. मला खरंच कळत नाही मी तुला कसं सांगू ते. रमेश, आता मी पुन्हा कधी आई होऊ शकणार नाहीये.
तू संग ना कशी होणार तू आई? अगं मातृत्वाचा तू अपमान केलायस. आई या शब्दाची विटंबना करत नुकत्याच जन्मलेल्या मुलाला लाथाडून निघून गेलीस तू. किती बोसा बोलशील मला. मला दुःख देण्यात फार आनंद मिळतो ना तुला, पण माणसाच्या सहनशक्तीला काही सीमा असते. मी आता अजून नाही सहन करू शकत. शंतनू माझा मुलगा हे सत्य तू नाकारू शकत नाहीस आणि मला त्याला भेटण्यापासून अडवूही शकत नाहीस. तसा जर पुन्हा तू प्रयत्न केलास तर मी कोर्टात खेचीन तुला. रश्मी, काय चुकलंय माझं? काय करू शकतोस माझ्या शंतनूच्या सुखासाठी तू? त्यानं साधं एखादं खेळणं जरी मागितलं तरी देऊ शकणार नाहीस तू, कारण तुझ्याकडे पैसाच नाही. शंतनूला सांभाळण्यासाठी मी नाटकात काम करणं सुद्धा सोडून दिलंय. तेच तर चुकलंय तुझं रमेश. शंतनूला चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी तू एकाच नाही तर कितीतरी नाटकात काम करायला हवी होतीस. तुझ्या अशा वागण्याने माझ्या शंतनूचं नुकसानच झालंय. तू एक कफल्लक आहेस रे, पण माझ्याकडे तरी पैसा आहे. पैसा 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 पैसा, तू सुद्धा माझ्या बाबांच्या सारखी पैशाच्या गोष्टी करायला लागलीयस. गेट आउट, गेट आउट. अहो बाबा, मावशी गेली इतक्या लवकर? बाबा तुमचा खोकला कसा आहे? बाबा तुमचा खोकला अजून बरा नाही झाला, तुम्ही विश्रांती घ्या, आराम करा. मी घरातली सगळी काम करीन, आता मी मोठा झालोय. शंतनू गुणाचं बाळ आहे. हा बाबा, मी तुम्हाला विक्स तळून देऊ का? चोळ बेटा चोळ, पण आता नको, नंतर चोळ. अजिबा आता लवकर बरं व्हायचं आहे, पुन्हा पुन्हा नाटकामधून कामं करायची आहेत, खूप पैसे मिळवायचे आहेत. तुझ्यासाठी एक मला टेडी बेअर विकत घ्यायचा आहे आणि तुझ्या मावशीपेक्षा खूप मोठी छान गाडी घ्यायची आहे. पण त्याआधी डॉक्टरांच्याकडे जा. हं, डॉक्टर माझा खोकला बरा होईल ना? होईल ना. त्यासाठी आपल्याला एक्सरे काढायला हवा, काही चाचण्याही घ्यायला हव्यात, मगच औषध उपचार ठरवण्यात येईल. त्यासाठी या गोष्टी जेवढ्या लवकरात लवकर होतील तेवढ्या चांगल्या, नाही का? मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो इतर. हा, मात्र नियमितपणे घ्यायला हवी. दा थँक यू डॉक्टर, इट्स ऑल राईट. दार उघड, शाळा लवकर सुट्टी घ्यायची. तू? होय, मी सावित्री काकूंकडनं किल्ली घेतली आणि घराचं कुलूप उघडलं. मी तुला बजावलं होतं इथं यायचं नाही म्हणून. मीही तुला सांगितलं होतं, मला इथे येण्यापासून किंवा शंतनूला भेटण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. मेहरबानी करून इथून चालती हो. मीही राहायला आलेलं नाहीये इथे, फक्त तुला सांगायला आली आहे की आठवड्यातून एक दिवस माझ्या शंतनूला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. मी त्याला पाठवणार नाही. मला वाद घालायचा नाहीये. रविवारी मी शंतनूची वाट पाहिन. एक तर तू त्याला माझ्याकडे आणून सोड किंवा मी त्याला घेऊन जाईन. आय डोंट माइंड. काय करायचं ते तुझं तू ठरव. मी ठरवलं रश्मी, मी शंतनूला तुझ्याकडे पाठवणार नाही. रविवारी मी शंतनूला न्यायला येईन. रमेश, ओ रमेश काकू, एवढ्या कसल्या विचारात गुंतून गेला होतात?
तुम्हाला माहिती आहे काकू, शंतनूशिवाय मी दुसरा कुठलाच विचार कधी करत नाही। शंतनू माझं सर्वस्व आहे, माझा प्राण आहे। तो सुखी कसा होईल याचाच मी विचार करत असतो। मला पूर्ण कल्पना आहे रमेशाची। शंतनूला आईचा सहवास कधी मिळालाच नाही, आईचं प्रेम असं कधी त्याला लाभलंच नाही। रश्मी आली होती। शंतनूला घरी घेऊन जाण्याच्या गोष्टी करत होती, पण त्यावेळेस मी तिला रागाच्या भरात नाही म्हणून सांगितलं। पण नंतर विचार केला असं लक्षात आलं की मी शंतनूवर अन्याय करतोय। मी त्याला आईच्या प्रेमाच्या सुखापासून का वंचित करावं? म्हणजे मला तिच्याबद्दल काही सहानुभूती नाही, प्रेम सुद्धा नाहीये। तिला आपल्या मुलाचा सहवास लाभावा असं सुद्धा मला वाटत नाही। पण तरी सुद्धा असं विचार केला लक्षात आलं की मी तिची आई होण्याचा किती प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्याची आई होऊ शकत नाही। म्हणून असं विचारलं की काय हरकत आहे, एखाद दुसऱ्या दिवशी शंतनूला रश्मीकडे पाठवायला। रमेश, फार चांगला निर्णय घेतला तुम्ही। पण समजा तिने शंतनूला सांगितलं की ती त्याची आई आहे तर? शंतनू त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही रमेश, खात्री आहे मला। मला सुद्धा असंच वाटत। रमेश, काय म्हणते माझा रिपोर्ट डॉक्टर? रिपोर्ट चांगला नाहीये गुप्ते। काय झालंय? तुम्हाला घशाचा कॅन्सर झालाय। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, तिळाचं तेल कापसाची वात, दिवा दिवा जळू दे सारी रात, देवा तुझे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या बाबांच्या पाठीशी सदैव असू दे। तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला, तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला, तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला। बाबा, आता तुम्हाला कसं वाटतंय? तू जवळ असलास ना की खूप बरं वाटतं। हो बाबा, मग मी तुमच्यापासून कधी दूर नाही राहणार। किती निरागस आहेस रे तू। पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जग तुझ्या इतकं निरागस नाहीये। बाबा पाणी आणतो। ठीक आहे बाबा। बाबा बाबा नाही नाही बेटा, नाही रडायचं नाही। हे बघ, रडायचं नाही। या जगामध्ये अनेक टक्के डोंबे खायचे असतात, पण काय भरायचं नाही, रडायचं नाही, हसायचं। खूप गुणेश रे, खूप गुणेश। मीच वाईट आहे, खूप मीच। नाही बाबा, तुम्ही खूप खूप चांगले आहात। मग मी तुला टेडी बेअर कुठे आणून दिलाय? मग तुम्ही आणा ना। आणे, तू मावशीकडून परत आलास ना की आणून देईन। चालेल।
गेला ना मावशीकडे आणि समजा मावशीने मला तिच्या घरी घेतलं नाही तर जर का मावशीने असं केलं तर मी तिच्याशी कट्टी घेईन ऐके हरमळ ठेव आणि आज चरटाला पुसायचे नाही तर रुमालाला पुसायचे करेक्ट हे बघ संध्याकाळी मी तुला परत घेऊन जायला येईन मग येताना मला मावशीकडे गेलेल्या सगळ्या गमती जमती सांगायच्या दुसरी गोष्ट लक्षात ठेव अधून मधून मावशी तुला सांगेल की ती तुझी आई आहे म्हणून तर तिला आई म्हणून हाक मारायची नाही कारण ती तुझी आई नाही बाबा कशी असेल माझी आई तर देवाघरी गेली शंतनू मावशी निघायचं ना बाळा हो बाबा मी जाऊ निघ बाबा नाही बघ संध्याकाळी मी तुला परत घेऊन झाली येईन नको रमेश मी आणून सोडीन त्याला ना नको मीच त्याला घेऊन झाली येईन मी तुमच्या घराच्या बाहेर त्याची वाट बघत उभा राहीन चला सगळं घेतलंस ना तू शंतनू आज मी खूप खुश आहे कारण तू आहेस ना माझ्या बरोबर आज पण मी खुश नाही ना काय रे काल मी माझा रुमाल आत विसरलो आत्ता आणूया आपण नाही मी घेऊन येतो आणतायत मावशी बाबांना खूप वेळ लागला मी बघून येते मावशी माझा रुमाल अरे मी तो खूप शोधला पण मला मिळालाच नाही कुठे आगे बाबा मी निघू निघ तुझ बिना मज कोण रे सर्व काही तूच रे भीतिका निजमनी दाटते वेळ ही आली अशी दूर तू मज भासशी भीकटे काऊगा वाटते हृदय स्पर्शी आलो बरं का घरी आपण मावशी केवढा मोठा बंगला आहे तुझा मला खूप आवडला हा तुला इथे राहायला आवडेल तुला इथे राहायला आवडेल हो आवडेल की पण बाबा जर काही तर राहायला तयार असतील तरच मी तर राहीन या 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 वेलकम वेलकम वा 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 या छोट्या राजकुमारचं या बंगल्यामध्ये स्वागत आहे अरे केव्हाची वाट बघतोय मी तुमची आणि तू मात्र बाबा इथे राहायला तयार असतील तरच मी इथे राहायला येईन काय बाबांचा अगदी आज्ञाधारी मुलगा आहेस तू अगं रश्मी त्याला आपली खेळण्यांची खोली दाखव
खेळण्याची खोली? अरे खूप खेळणी आहेत, आवडेल तुला बघायला? खूप म्हणजे खूपच आवडेल. चला चला चला, कमॉन कमॉन. चल चल, खरंच खूप आवडेल तुला. ही बॅग. मावशी, एवढी खेळली? ही सगळी खेळणी तुझी आहेत आता. माझी आवडली? खूप खूप आवडली. माझा राजा तो, माझा छोन्या तो. हे काय मावशी, खेळू दे ना. ओ आय एम सो सॉरी, खेळ ना. हे बघ शंतनू, तुला मी आवडते बाळा? हो मावशी, तुम्हाला खूप खूप आवडते. खूप खूप आवडते? हो. मला आई म्हणणं. मी मावशीला आई कसं म्हणणार? मी तुझी मावशी नाहीये रे, मी खरंच तुझी आई आहे. तू माझी मावशीच आहेस. नाही रे बाळा, मी खरंच तुझी आई आहे. तू माझी आई कशी असणार? माझी आई तर देवा घरी गेली. नाही रे बाळा, तुझी आई देवा घरी गेली नाहीये, मीच तुझी आई आहे. खोट बोलतेस तू मावशी. आणि बाबांनी मला सांगितलेलंय की मध्ये मध्ये तुला मावशी आई म्हणायला सांगेल, पण तू काय तिला आई म्हणू नकोस, कारण की ती तुझी आई नाही. आणि मावशी, माझे बाबा कधी खोट बोलत नाहीत. पण शंतनू, किती वेळा सांगू तुला, तू माझी आई नाहीयेस म्हणजे नाहीयेस. रश्मी, रश्मी, अगं शंतनू करता आणलेलं प्रेझेंट दे ना त्याला. माझ्यासाठी प्रेझेंट? याची काय किंमत आहे? 50 रुपये. द्या. काका, थँक यू फॉर द प्रेझेंट. यू आर वेलकम. बाबा. शंतनू. बाबा पायलट टेडी बेअर, मोठा टेडी बेअर मावशीने दिला. बाबा मावशी चांगली आहे ना? चल जाऊया आपण. आम्ही खूप म्हणजे खूप मजा केली. मावशीचं घर खूप मोठं आहे. काका पण चांगले आहेत. तू मला तुझी तिसरी मागणी ना सांगितलीस? तिसरी मागणी? बाबा, मला तुम्हाला नाटकात काम करताना पाहिजे. हृदयस्पर्शी, हृदयस्पर्शी भावनाचा खेळ सारा हृदयस्पर्शी. शंतनू. काय बाबा? सगळे पैसे आणि मार्केट मधून 1 लिटर दूध घेऊन जा. अच्छा. एक लिटर दूध द्या. अरे आज जास्त दूध मागतोयस, मावशी येणार वाटते. असं काय बोलतात तुम्ही? अरे मीच काय, सारी दुनिया बोलते. तुझा बाप नाटकी आहे, तुला पुढे करून मावशीशी टाका जुळवाय बघतोय. माझ्या बाबांच्या बद्दल काय बोलायचं ना, आधीच सांगून ठेवतो. अरे जा जा, तुझा बाप अगदी साळसूद लागून गेला का नाही? बाबांनाच सांगतो. काय झालं तुला? तो दुकानदार तुमच्या बद्दल आणि मावशी बद्दल खूप वाईट वाईट बोलतो. काय बोलतो? खूपच वाईट बोलतो. काय बोलतो? खूप वाईट बोलतो. काय बोललास रे माझ्या मुलाला तू? हा,
काय बोललास? काय बोललास? काय बोललास? अरे अरे काय बोललास? काय बोललास? बोल काय बोललास? तुम्ही मला सोडा. मी दाखवतो तुला. आरोपी रमेश गुप्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी एका सभ्यगृहस्थास मारहाण केली व इन्स्पेक्टर भोसले यांनाही मारहाण करून कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून रमेश गुप्ते यांना इंडियन पिनल कोड 323 नुसार हे कोर्ट 6 महिन्याचा तुरुंगवास फरमावित आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला काय काम आहे? मला बाबांना भेटायचंय. बाबांना? रमेश गुप्तेना. ओहो रमेश गुप्तेंचा मुलगा काय तू? हो. हवालदार काय साहेब यांना रमेश गुप्तेंकडे घेऊन जा. होय साहेब. जा बाळ जा भेट बाबांना. थँक्यू साहेब. तुझा मी थांबते इथेच. बैस बैस. अरे अरे तू एकटा कसा आलास? एकटा नाही मी मावशी बरोबर आलो. ती बाहेर उभी आहे. बाबा मला तुमच्याशिवाय काहीच करमत नाही. मला सुद्धा तुझ्याशी करमत नाही रे. हे बघ मी तुझ्याकडेच येणार आहे फक्त 6 महिने कळ काढून. 6 महिने? पण इतक्या दिवस मी काय करू बाबा? तू मावशीकडे राहा बेटा. पण मावशीकडे राहण्यापेक्षा मी तुमच्याकडे इथे राहिलो तर? इथे नाही राहू शकत तू बेटा. हे बघ तू इथे राहू शकत नाहीस. बघा बाबा तुमचा खोकलाही अजून बरा झालेला नाहीये. जर का मी इथे राहिलो तर मी तुमची सेवा करीन. उगीच वेडासारखं बोलू नकोस. मी तुला सांगितलं ना मावशीकडे राहिलं जा म्हणून. बस. पण मी पण तुम्हाला सांगितलं ना मी इथे राहणार म्हणजे राहणार. मला उलट उत्तर देतोस. माझं ऐकत नाहीस तू? हे बघ मी तुला सांगितलं ना की माझं काही बरं वाईट झालं तर मावशी तुझा सांभाळ करेल म्हणून. का माझं ऐकत नाहीस तू? का मला त्रास देतोयस? का त्रास देतोयस? बाबा मी तुम्हाला खूप त्रास दिला ना.
आता याच्यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी मावशीकडे राहीन, राहीन मी मावशीकडे. येतो आम्ही. या हाताने मी माझ्या शंतनूला मारलं. या हाताने अरे असं रडायचं नाही राजा. नाही मी रडणार म्हणजे रडणार. माझा शाण्या म्हणा बेटा आहेस ना तू. नाही मी वेडा आहे, मला बाबा हवेत. असं नाही करायचं बाळ. हे बघ मी आज तुझ्या आवडीची भाजी केली आहे, चल. नाही मला जेवायचं नाही, मला फक्त बाबा हवेत. असं काय करतोयस तू शंतनू? नाही शंतनू. आई शिवाय मुलं शंतनू सारखी होतात रश्मी. एक तर ती वडिलांवर अतिशय प्रेम करतात किंवा एकलकुंडी होतात. म्हणूनच म्हटलंय स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आईच मुलांना घडवत असते रश्मी, दुसरं कोणीच आईसारखी माया करू शकत नाही. विसरून चालली माता कशी. शंतनू तुला काही हवंय का बाळा? हो मला बाबा हवेत. बाबा? अरे बाबा तर लवकर येणार आहेत बाळाचे. तू आणि काका हेच बोलत असतात, पण बाबा काय अजून आले नाहीत. काय करायचं बाबा? तुझी आई आहे ना तुझ्याजवळ? नाही तू माझी आई नाहीयेस, तू माझी मावशीच आहे. तू मला सांग मी तुला कशाला खोटं सांगू, मी खरंच तुझी आई आहे रे बाळा. नाही तू माझी आई नाहीयेस, माझी आई तर देवाघरी गेलेली आहे. तुझ बिना मज कोण रे, सर्व काही तूच रे. भीती का निज मनी दाटते, वेळ ही आली अशी, दूर तू मज भासशी. निकटे काउगा वाटते, हृदय स्पर्शी. शंतनू कुठे गेला? काय झालं? मी जरा बघते शंतनू कुठे गेला. शंतनू पाठवण्यात दे माझ्या बाबांची, मला घरी जावं असं वाटतंय. आपण जाऊया, आपण उद्याच जाऊया. हा
चल 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 असं रात्री एकट्याने बसू नये. चल गुड बाय. ಪುರತ್ ಬಸು ಎದ್ದ ಗಾಲ ಮದೆ ಕೊದ್ದ ಕನ ಹಸು ಅತ ಕೋಣ ಅಸ್ತೆ ಬಾಬಾಂಚಿ ಖೂಬ ಆಠವಣ ಇತ್ತೆ ಕ ಬಾಳ. तू जवळ असलास ना की खूप बरं वाटत. हो बाबा, तर मी तुमच्यापासून कधीही दूर नाही राहणार. चल शांतनु, चल गा. राहू दे, राहू दे इकडे. एक होता राजा आणि एक होती राणी. नाही, या राजाला राणी नव्हती, त्याला फक्त एक राजकुमार होता माझ्यासारखा. मावशी, आता बाबा आपल्याला परत कधी भेटणार नाहीत ना. असं का बोलतोस बाळा? मग ते मला असं का म्हणत होते की माझं काय बरं वाईट झालं तर तू मावशीकडे राह. नाही रे बाळा, असं काही होणार नाही ना. सगळं ठीक होईल ना. हे बघ, आता तुझे बाबा सुटून आले ना की आपण त्यांना छान डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मग त्यांची तब्येत बरी होईल, त्यांचा खोकला बरा होईल. हं, बरं वाटेल त्यांना. चल बस. रश्मी, अगं रमेशला त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल त्याच्या शिक्षेत सूट मिळाली आहे आणि 2 दिवसांनी तो येणार आहे. खरंच? हं, ऐकलंस? हो. आणि जॉगिंगला ज्या बागेत तुम्ही जात होतात ना, त्या बागेत तुला भेटायला बोलावलंय. आता लवकर भेटतील बाबा आपल्याला. शंतनू, ते बघ. मी आता तुझी तिसरी इच्छा सुद्धा पूर्ण करीन.
रमेशने हा काय निर्णय घेतलाय? त्याला घशाचा कॅन्सर झालाय. डॉक्टरनी तर त्याला नाटकात काम करू नको म्हणून सक्त ताकीद दिली आहे. हा जर डायलॉग व्यवस्थित बोलू नाही शकला ना तर प्रेक्षक अक्षरशः गोंधळ करतील. मला माहिती आहे राणे, त्याच्या मुलाची ही तिसरी मागणी होती की त्यानं बाबांना स्टेजवर काम करताना पाहायचं. आता काय होणार देवालाच ठाऊक. रस्त्यावरून काय मित्रांच्या बरोबर. आज तू कॉलेजमध्ये कसा आलास? गाढवावर बसून. गाढव कुठून मिळवलं? पांझरपोळातून. कोणी घेऊन दिलं पांझरपोळातलं गाढव? मी नोकरी करतो पार्ट टाइम पांझरपोळात. कॉलेजमध्ये गाढव आणण्यासाठी बसचं भाडं परवडत नाही मला. पैसे ज्यांना कुठलंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसं येतात? सायकलवर. काय पण सर, माझं गाढव तर ग्राउंडवर निमूटपणे करत होतं तर ते सायकलवर नंतर टाकून काढला. मी त्याला म्हणतो तुला सायकल चालते, स्कूटर चालते, मोटार चालते, मग माझ्या गाडवानं कुठलंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसं येतात? दॅट वॉज अ क्वेश्चन. चालत येत नाही सर. सोरा कुठे? धर्मापाशी तिकडे. हेरे का तुझ्या कपाळाला जखम? नाही विशेष नाही एवढी. नाही कशी? थोडी आत चाल बरं, मी ड्रेसिंग करते. आणि जेवण झालं का रे तुझं? पण सर ते कुठं पण अगोदर मला विचार दे, उत्तर दे आधी. जेवण झालंय तुझं? हो. काय? नाही नाही खातो. हा चला आले. येस सर. तुला कॉलेजचं शिक्षण बिलकुल आवडत नाही म्हणतोस. अरे मग तू कॉलेजमध्ये आलास कशासाठी? तुला कोणी सक्ती केली होती का रे? वा, इंटरची परीक्षा पास झाल्याखेरीज फौजदारच्या कोर्सला कसा प्रवेश मिळेल सर? अरे अभ्यास न करता तू इंटर कसा काय पास होणार बुवा? त्यात काय एसीसी नाही झालो. काय काय युक्ती लढवलीस सांग तरी मला. ती तुम्हाला सांगण्याची नाहीये सर. मला ठाऊक आहे तुझी युक्ती. कॉपी केलीस होय ना? साफ चुकलं. अभ्यास न करता पास होण्याची इतर मार्ग आहे ती. लाल्या बघा रागवलं तुम्ही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला सांगण्यासारखं नाहीये म्हणून. आज तू पुटापावर सोरा उघडलास खरं ना? हो. अरे बाबा माझ्या आई वडिलांनी शिव्या दिल्या. कशासाठी? त्याच्या घरात आमच्या घराचं भांडण आहे जुना पुराण पैशावरून. आई वडिलांना शिव्या द्यायला लागला. घातला कुठं पण मातीत पालथा आणि दाखवला सुरा. आता पुन्हा ना माझ्या वाटेला जायचं सर. पण लाल्या तो नाही तुझ्या आई वडिलांना मूर्ख म्हणाला. पण म्हणून काही शिवा नाही दिला सर. एक पायरे ओलांडलीस की त्याही द्यायला. चांगली अब्दल घडवली त्याला. अजा काय सर. लाल्या तुझं सगळं शहाणपण ऐकून मला तर बोला एक नवीन साक्षात्कार झालाय. फक्त काही शंका आहे. तेवढं निरसन केलंस की माझ्या आजवरच्या आयुष्यावर मारतो फुली आणि तुझा शिष्य होतो सर. अरे या प्रोफेसरचे काय दिडकाय लागायचे कोणाच्या हाताला? हा धंदा देतो मी सोडून आणि आपण दोघे गुंडगिरीचे नवे नवे मार्ग शोधून काढूया. अग्री सर. सर तुम्ही माझी थट्टा करता सर. नाही झाल्या. आय मीन इट. मी शब्द दिलाय. ऐक एकूण माहीत नसतरी पण खरी गोष्ट तुला सांगतो. मला असं खात्री लागली त्या समजलंय की तुझ्या वडिलांनी जी पेढी गमावली असं मघाशी तुम्हाला सांगितलंस ती त्याने देखील अशी चार मुंड्या मुरगाळून पैदा केली. अरे 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 तुझ्या वडिलांची स्तुती करतोय मी सर. मी तुला खोटेपणाचा राग येत होत. राग येईल ना काय? राग आला सायना. तो राग कशासाठी आला? अरे तुझा आई वडील जन्मभर मुजघार काही वागल्याची तुझीच खात्री आहे तर तुला ती देव माणसं का वाटावी? आणि त्याला लुबाडणाऱ्या भागीदारांचा आणि भाऊ बनताचा तुला एवढा संताप कशासाठी? कारण हेच लाल्या की तोंडाने तो आई वडिलांना कितीही मूर्ख म्हणालास तरी मनापासून तुला तसं वाटत नाही खरं की? झटपट बघोस प्रश्न सरळ उत्तर दे. माझ्या सरळ उत्तर देतोय. काय घेतात? मी अजूनही सांगतो की माझे आई वडील कितीही चांगले असे तरी मूर्ख आहे. त्यांना व्यवहार कधी कळलाच नाही. या पुढे काही 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 माझी इच्छा नाही. घडाव आय से यू घडाव. यापुढे माझ्या घराचा दरवाजा तुला बंद राहत. तुझ्यावर का नालायक मुलगा यापुढे माझ्या पंक्तीला देखील मला चालणार. तुला जे काही शिक्षा करायची ठरेल त्याची नोटीस सुद्धा बोर्डावर लागेल. करा सर. सर कुटाप्पावर सुराव काढत माझी चूक झाली सर. त्याहीपेक्षा फार मोठी प्रचंड चूक तू अद्याप करतोय. सैतानाला तू मनाच्या देव्हाऱ्यात बसवलं आणि त्याबद्दल तुला भूषण वाटतंय. माझं चुकलं सर. मला क्षमा करा. नाल्या तुझ्यासारख्या फ्याद आणि ढोंगी माणसाला माझी क्षमा मागायचा देईल अधिकार पोहोचतो देगडा. हे मला आल्या असं रडण्यानं माझा अंतकड काही विरघळणार नाही. मी फार घट्टमुट्ट बनायचा आहे. सर मी काय केलं म्हणजे तुम्ही मला क्षमा कराल? तू काय तुझ्यासारखी ढोंगे मुलं फक्त रडण्याचं नाटक करतात आणि थापा मारतात का? नाही सर. ज्यांच्याविषयी मला आदर वाटतो त्यांच्याशी मी कधी खोटं बोललं नाही सर.
चला तर मी काय केलं म्हणजे तुम्ही मला क्षमा करते. तुला तुला काय करावं असं मी कुटापाची क्षमा मागेन सर. आणि तुझ्या अपराधाबद्दल प्रिन्सिपॉल म्हणून तुला उद्या मी शिक्षा करणार. फार जबर शिक्षा करणार सर. तो माझा प्रश्न पण शिस्तीच्या दृष्टीनं तुझ्या अपराधाबद्दल तुला शिक्षा होणं जरूर आहे हे तर तुला पटत. प्रायश्चिताशिवाय चुकीचं परिमार्जन होत नाही आणि शिक्षा भोगायला फार मोठं धैर्य अंगी असं म्हणत. तुला जी काही शिक्षा करायची ते मी विचार करून ठरवी पण होईल ती शिक्षा तू निमूट पड. कोणालाही दोष न देता आणि कसलीही सूट बुद्धी मला न बाळगता भोगेन मी. भोगेन तसं वचन दे मला. दॅट्स लाईक अ गुड बॉय. माफ करा सर मी तुम्हाला चुकवलं असेल माझं नाहीलाज होतं सर. त्या गुंडाला मी अटक केली सर. बोला सर आता मी तुमच्याकरता काय करू. तू त्या गुंडाला सोडणार नसतास तर माझ्या हातात हात गेला घाल मला घेऊन चल. केवळ केवळ तुझ्या मित्रप्रेमासाठी सर. यू बिग फूल. अरे जंगलचा राजा सिंह तुझ्या समोर हात जोडून उभा आहे. अरे मूर्खा सगळा तो कोल्ह्या लांडग्यांची शिकार करण्यात काय धन्यता मानतोयस. अरे तुला हवाय तो बदमाश सोने चोरचा नाईक पी. नाही नाही असं कदापि होणार असं कदापि घडणार नाही. जे कदापि घडणार नाही असं वाटतं तेच आयुष्यात घडतं. म्हणूनच म्हणतात सत्य फार विचित्र असतं कठोर असतं क्रूर असतं. नाही 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 त्या शब्दावर तुझा विश्वास नसला तो तुझ्या बाईना विचार. तुझ्या बाई तरी कधी खोटं बोलायचं नाही सुमित. ना बाई बाई तुम्ही जर सांगा माझे सर कसे राहता बाई. बाई प्लीज बाई सांगा ना माझे सर कसं काय झालं रे लाल्या काय होतं रे बाळा. काय झालंय काय होत तेच कळत नाही. पायाखालची धरती हातरते सरकते आगामध्ये सर्व अंगाची सर काय केलं. अशीच जग माझ्या उलटलं त्यावेळी माझे देखील अशीच तडफड झाली होती. म्हणून त्याचा सूड तुम्ही माझ्यावर उगवला. वेड्यासारखं बोलू नकोस. परिस्थितीला आज आपल्याला एकमेकासमोर उभं केलंय. तुला ही गोष्ट आजच समजली असती तरी माझ्या दृष्टीने जुनी पुराणी झाली आहे घटना. जुने पुराणी खरंच जुने पुराणी. पुण्यासारखं पाप देखील जुनं पुराणच आहे. वाघीण आपल्या पोटच्या पिलांना खाऊन आपली भूक भागवते असं ऐकलं होतं मी. पण पित्या समान मानलेले गुरु आपल्या पुत्राचे असे लचके लचके तडून त्याला खात असतील अशी कल्पना सुद्धा मला कधी शिवली नाही सर. जुन्याची रीतच आहे तशी. या घटकेला तुझ्या समोर फक्त एकच प्रश्न उभा आहे. हे सगळं कळल्यानंतर तू माझं काय करणार आहे. दॅट्स ऑल. मी तुमचं काय करणार. मी तुमचं काय करणार. करता करता कोणी वेगळंच तापावर सुराव करणारा कोणी एक गुंड मवाली विद्यार्थी कोणा एका धर्मापानं तुमच्या पायाशी आणून घातला तेव्हा तुम्ही त्याचं काय केलं सर. मी तुझं काय केलं. अरे तुला पोलिसांनी पकडला तर जामिनावर तुला मी सोडवला. करेक्ट बोला सर. आणखी तुम्ही माझ्या कसं काय केलं. अरे कोर्टात तुझी केस मी लढवली मी जिंकली. लाला तू त्याला तसं का विसरलं दिसतोयस. अरे माझ्या मतात तो सुटला. करेक्ट करेक्ट. म्हणून त्या उपकरणची फेड मी आता कशी करावी असा सल्ला आहे तुमचा. माझे माणसं सोड. मला फक्त अर्ध्या तासाची मुदत दे. तुझ्यावर कुठलाही किटाळ येणार नाही याची मी तुला हमी देतो. वाटला लाला धीचे थांबते थांबा सर. त्यावेळेस तुम्ही माझ्याकरता आणखी एक गोष्ट केली होती तुम्ही विसरला पण माझी याद पक्की. अजून त्या दिवशी तुमच्या घरातून जाताना तुम्ही माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. तुम्ही म्हणालात लाला अपराधाबद्दल शिक्षा होणं जरूर आहे तर तुला पटतं. मी फक्त मान खाली घातली होती. त्यावेळेस तुम्ही म्हणालात लाल्या प्राचार्य म्हणून तुला मी जी शिक्षा करेन ती तुम्ही मूठपणे कोणालाही दोष न देता कसलीही सूड बुद्धी मनामध्ये न ठेवता भोगली पाहिजेस तसं वचन दे मला. या या तुमच्या हाताराडून तसं वचन दिले तुम्हाला. तुम्ही दिलेले सगळी शिक्षा होता ते शब्द बोलण्याचा तुमचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावला सर. जाऊनच राव हात काय आला. मला पुरता विचार करून पाऊल पडवता माझ्या हातात हात करण्या खातील जन्मभर धाय धाय हरशील. ते तर आता आठवडत पण डोळ्यातल्या अश्रूंनी वाहून जावी इतकी माझी विवेक बुद्धी आता शेणा म्हणायची राहिलेली नाहीये.
सर हाथ पुढे करा रमेश हाथ पुढे करा पाहुले त्या विद्यानंदाच्या शिष्याची मध्यम लेखनिशी व्यादात करे रमेश रमेश बघा शंतनु तुझी तिसरी मागणी सुद्धा मी पूर्ण केली बाबा बाबा उठा ना उठा ना मस्त ऍक्टिंग केली तुम्ही मला आवडली बाबा का नाही बोलत बाबा बाबा उठा ना बाबा उठा ना बाबा उठा ना बोला ना काय तरी बाबा हृदयस्पर्शी हृदयस्पर्शी